आजच्या घडीला 4 वैद्यकीय अधिकारीची पोस्ट भरलेले आहेत. टोटल माझ्याकडे 7 वैद्यकीय अधिकारीच्या पोस्ट आहेत, त्यापैकी 4 भरलेल्या आहेत. त्याच्यापैकी एक वैद्यकीय अधिकारी हा पूर्ण वेळ आम्ही नगर परिषदेला कोविडच्या ड्युटीसाठी दिलेला आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे आज 3 वैद्यकीय अधिकारी आहेत. त्याच्यापैकी एक डे ड्युटी करतो, एक वैद्यकीय अधिकारी नाईटला असतो आणि एक ओपीडी सांभाळतो. आणि माझ्याकडे नर्सिंग स्टाफ हा 7 आहे. त्याच्यापैकी 2 माझ्या नर्सिंग स्टाफ ह्या पॉझिटिव्ह आल्यामुळे ते क्वारंटाईन आहेत. 5 नर्सिंग स्टाफ आणि 3 वैद्यकीय अधिकारी याच्या भरोशावर माझं हॉस्पिटल चालू आहे. माझ्याकडे आजच्या घडीला एकही वॉर्ड बॉय नाही, एकही क्लासफोर कर्मचारी नाही आहे. माझ्याकडे काल्पनिक कुशल पदे ही 21 मंजूर झालेली आहेत, पण आजपर्यंत ती भरण्यात आलेली नाही आहेत. आणि काल्पनिक अकुशल पदे ही 4 मंजूर आहेत, पण तीसुद्धा भरण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे ह्या इतक्या मोठ्या 2.5 लाख लोकसंख्येचा भार आमच्या 4 वैद्यकीय अधिकारी आणि 3-7 नर्सेस यांच्यावरच आहे. तरीसुद्धा आमच्या परीने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आहे, पेशंटला पूर्ण त्यांची ट्रीटमेंट करण्याचा आम्ही अटोकाट प्रयत्न करतो आहे. ऑपरेशन थिएटर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो दरवाजाच्या बाहेर असलेला लाल दिवा. मात्र हा लाल दिवा गेल्या 10 वर्षापासून आस्थागायत पेटलेलाच नाही. डॉक्टरांची कमतरता असल्यानं ऑपरेशन थिएटर बंद पडलंय. एक्सरे, रक्त तपासणी यासारख्या सेवा देखील बंद पडल्यात. आधीच अपुरं मनुष्यबळ आणि आता कर्मचाऱ्यांना झालेली कोरोनाची लागण यामुळे रुग्णालय संपूर्ण ओस पडलंय. छाया रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते, तसेच प्रयत्न आता रुग्णालयाच्या सुधारणेसाठी करणं गरजेचं बनलंय. त्याचबरोबर शहरातील विविध स्तरातील लोकांनी पुढाकार घेऊन हातभार लावल्यास व्हेंटिलेटरवर असलेलं हे रुग्णालय पुन्हा एकदा मोकळा श्वास घेईल यात शंकाच नाही. किरण सासे, महाराष्ट्र 10 न्यूज, अंबरनाथ.